विद्यार्थी मित्रांनो, आज जरी रविवार असला तरी माझा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागणार आहे, कारण माझ्या दृष्टीने रविवार हा आपल्या मागच्या आठवड्यात राहिलेल्या कामाचा पूर्ण करण्याचा ते काम पूर्ण करण्याचा दिवस आहे असं मी आतापर्यंत मानत होतो. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे का मला काही विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत तीन व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं ते लिहून त्याची PDF करून पाठवले, त्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं मनापासून अभिनंदन करतो ह्यासाठी की माझे व्हिडिओ ते काळजीपूर्वक पाहतायत आणि व्यवस्थित आहेत. फक्त मला एक त्यांना सुचवायचं की हा जो वेळ आहे तो आत्ता तुम्ही घालवू नका. मी योग्य वेळेला तुम्हाला सांगतो की काय लिहायचंय ते, हे तर लिहिणं गरजेचं आहे, हे तुमची वर्गाची वही म्हणून आहे. अजून मी होम असाइनमेंट कुठलंही सांगितलेलं नाही तुम्हाला. होम असाइनमेंट मी तुम्हाला अशाच पद्धतीने फळ्यावर लिहून देणार आहे आणि नंतर ते तुम्हाला एक 4 ते 5 दिवसाचा वेळ देऊन मग या ठिकाणी मी काही विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून सांगणार आहे की उद्या संध्याकाळपर्यंत त्याची PDF त्यांनी टाकायची. हे पूर्णपणे गुपित असणार आहे की मी कुणाला फोन करणार आहे ते आणि ते लिहून ठेवणार आहे आणि त्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत जर त्या मुलांनी पाठवलं नाही तर निश्चितपणे पालकांकडनं परत फोन या ठिकाणी जाणार आहे आणि त्याची नोंद या ठिकाणी करणार आहे. हे करण्यापाठीमागे उद्देश एकच आहे की तुम्ही त्या त्या वेळेला ते लिखाणकाम पूर्ण करणं माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि म्हणजे एकदा का ते त्या त्या वेळेला पूर्ण झालं की कोणतीही गोष्ट साचत नाही आणि आपल्याला अभ्यास करायला या ठिकाणी खूप इंटरेस्ट येतो. आज या ठिकाणी या आपल्या 10वीच्या M2 मधला पहिला थेरम की जो अतिशय महत्वाचा आहे आणि जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा असणारा थेरम या ठिकाणी पाहणार आहोत. मी थेरम हा अगोदरच या ठिकाणी लिहून एवढ्यासाठी होतोय की मला तो व्यवस्थितपणे एक्सप्लेन करता येईल. मी लिहितोय एक्सप्लेन करतोय त्याच्यामुळं या ठिकाणी अंडरस्टँडिंग होणार नाही, कारण तुमच्यात आणि माझ्यामध्ये एक अंतर आहे आणि ते अंतर आपल्याला कमीत कमी कसं करता येईल याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. आता पूर्णपणे फळ्याकडे लक्ष द्या आणि फळ्याकडे लक्ष म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये पहा. मी फळ्याकडे सांगतोय ईच अँड एव्हरी गोष्ट या ठिकाणी आपण एक्सप्लेन करत करत जाऊ आणि थेरम कसा आला याचा विचार या ठिकाणी करणार आहोत. काही गोष्टी पर्पजली मी याच्यामध्ये लिहिलेल्या नाहीत, कारण त्या आत्ता जर लिहिल्या तर त्या तुम्हाला लक्षात येणार नाही, त्यामुळे त्या योग्य वेळेला या ठिकाणी लिहिल्या जातील. काय थेरम? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम किंवा इन शॉर्ट BPT असं याला म्हटलं जातं. हा काय सांगतो थेरम? इन अ लाईन पॅरलल, आपल्याला पॅरललचा कन्सेप्ट माहित आहे. इन अ लाईन पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल, ट्रायंगलचा कन्सेप्ट पण आपल्याला माहित आहे. इंटरसेक्ट कन्सेप्ट माहित आहे. द रिमेनिंग साइड्स इन अ टू डिस्टिंक पॉइंट, वेगवेगळे डिस्टिंग याचा अर्थ वेगवेगळे. देन द लाईन डिवाइड द साइड इन सम प्रपोर्शन, इन सेम प्रपोर्शन, इन अ सेम प्रपोर्शन. इफ अ लाईन, एक ट्रायंगल दिलेलं आहे, त्या ट्रायंगलच्या एका बाजूला समांतर असणारी एक रेषा दिलेली आहे आणि त्या रेषेमुळे राहिलेले जे दोन ट्रायंगलचे बाजू आहेत त्या बाजूंचं समान प्रमाणामध्ये विभाजन होतं असं या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ द ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक पॉइंट, देन द लाईन डिवाइड द साइड इन सेम प्रपोर्शन, इन द सेम प्रपोर्शन, हा त्याला थेर. आता इथे जाता जाता एक महत्वाची गोष्ट सांगतो की परीक्षेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की Q3B मध्ये तुम्हाला थेरम विचारले जाऊ शकतात. जरी समजा, नीट लक्षात घ्या, जरी समजा थेरमचं स्टेटमेंट तुम्हाला दिलं असेल प्रश्नपत्रिकेमध्ये, तरी सुद्धा उत्तर पत्रिकेमध्ये इन अँसर शीट यू शुड राईट द थेरम, स्टेटमेंट ऑफ द थेरम, आणि मग थेरम तुम्ही पूर्ण करायला सुरुवात करा. आयत्या वेळेला आपल्याला वाटतं की हा प्रश्न आहे काय लिहायचा आहे, परंतु थेरम ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेला त्याचं स्टेटमेंट, गिवन, प्रूफ, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ या सगळ्या पायऱ्या उत्तर पत्रिकेमध्ये आन्सर शीटमध्ये आल्याच पाहिजे. आता गिवन, आता याच्यावरून एक हे झालं शब्दामध्ये सगळं झालं. आपल्याला माहिती आहे की शब्दामधलं रूपांतर गणितीय भाषेमध्ये गणितीय आकृतीमध्ये आपल्याला करायचं आहे. इन अ ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC, लाईन L, या ठिकाणी पर्पजली मी लिहिलेलं नाही म्हणजे तुमचं लक्ष जाईल, लाईन L पॅरलल टू साईड BC ऑर लाईन BC काहीही घ्या, लाईन BC पुस्तकात आहे मी तसंच घेतलेलं आहे. अँड लाईन L इंटरसेक्ट AB अँड AC, आता BC ला पॅरलल घेतलेली आहे म्हणजे राहिलेल्या बाजू AB आणि AC आणि त्यातले P आणि Q हे टू डिस्टिंक्ट पॉइंट आहेत आणि त्यामधून ती लाईन या ठिकाणी जाते. म्हणजे ऍक्च्युअली L या लाईनवर असंख्य बिंदू आहेत, परंतु आपण काय करतोय P आणि Q फक्त या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. P अँड Q रिस्पेक्टिव्हली, म्हणजे AB मधून लाईन L चा इंटरसेक्ट करणारा पॉइंट P आणि AC मधून इंटरसेक्ट करणारा पॉइंट Q,
रिस्पेक्टिवली वी हैव टू प्रूव दैट एपी डिवाइडेड बाय पीबी हा जो रेशो आहे मागच्या वर्षी आपण पाहिलेले एपी डिवाइडेड बाय पीबी हा एक्यू डिवाइडेड बाय क्यूसी इतकाच असतो असं आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. आता हे सिद्ध करताना या ठिकाणी आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला इथं एकच ट्रायंगल दिलेला आहे. हा एपीक्यू हा दुसरा ट्रायंगल झालेला आहे आणि एबीसी हा एक ट्रायंगल आहे, परंतु इतक्या गोष्टी आपल्याला पुरेशा नाही. मग आपल्याला काय करावं? वी हॅव टू मेक सम कन्स्ट्रक्शन. काय करायची कन्स्ट्रक्शन या ठिकाणी? तर या ठिकाणी मी पर्पज दिलेली नाहीये, कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन करायची या ठिकाणी? आपल्याला ड्रॉ सेगमेंट पीसी अँड सेगमेंट बी क्यू. सेगमेंट बी क्यू हे दोन सेगमेंट आपल्याला जॉईन करायचे आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला पी आणि सी हा पॉईंट जॉईन करायचा आहे, बी आणि क्यू हा पॉईंट जॉईन करायचा आहे. लगेच करून टाकू, बी आणि क्यू हा पॉईंट जॉईन केला. या पद्धतीने पॉईंट जॉईन करत असताना ते या पद्धतीने डॉटेड लाईन मध्ये करा आणि त्याच पद्धतीने पी आणि सी पण जॉईन करायला सांगितलेलं आहे. आपण तो पण या ठिकाणी केलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कन्स्ट्रक्शन पूर्ण जरी मी हाताने केले, तुम्ही पट्टीने करायलाच ते पाहिजेत या पद्धतीने. मग आता कन्स्ट्रक्शन झाली, टू प्रूफ आपण पाहिलं, गिवन पाहिलं, आता प्रूफ कडे जाऊया, म्हणजे एक्झॅक्ट उत्तर द्यायचे. मग या ठिकाणी उत्तर लिहित असताना आपण पहिल्यांदा एपीक्यू, मी पहिल्यांदा सांगितलं होतं एपीक्यू हा ट्रायंगल विचारात घेतला आणि दुसरा ट्रायंगल कोणता घेतलेला आहे? पी क्यू बी. बघा पी क्यू बी, ए पी क्यू आणि पी बी, पी बी क्यू हे दोन ट्रायंगल या ठिकाणी विचारात घेते. मी त्यांना नावं देतो वाटलंच तर. हा एक ट्रायंगल झाला ए पी क्यू आणि पी बी क्यू हा दुसरा ट्रायंगल झाला. आता या दोन ट्रायंगलच्या बाबतीमध्ये काय आहे? हॅव इक्वल हाईट्स. हे या ठिकाणी एपी आणि पीबी या पायावर उभे आहेत, परंतु त्यांची हाईट्स इक्वल आहे. याला कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येते की यामध्ये एरिया प्रपोर्शनल टू द बेस. आता जर ह्यांच्या हाईट्स इक्वल असतील तर ह्यांचा जो रेशो आहे त्याच्या कोणाचा? क्षेत्रफळाचा. सो एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी यांचा ए पी हा कुणाचा बेस झाला? ए पी क्यूचा. आणि पी बी हा कुणाचा बेस झाला? पी क्यू बी चा. म्हणजे जर या दोन ट्रायंगलच्या ए पी क्यू आणि पी क्यू बी यांच्या हाईट्स जर सारख्या आहेत असं आपल्याला इथं दिसतंय किंवा असं आपल्याला इथं आहे असं सांगता येतं, तर त्यांचा जो एरिया ऑफ रेशो आहे किंवा रेशो ऑफ एरिया जो आहे, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू ए पी डिवायडेड बाय पी बी. इक्वेशन नंबर वन. आणि रिझन या ठिकाणी दिलेलं आहे एरिया प्रपोर्शनेट टू इट्स अ बेस. या बेसच्या हाईट सारखी असल्यामुळं बेसच्या प्रमाणात. आता काय केलं दुसऱ्या याला? परत ए पी क्यू हा ट्रायंगल घेतलेला आहे आणि नंतर पी क्यू सी म्हणजे हा ट्रायंगल इथला, म्हणजे एक नंबरचा ट्रायंगल दोनदा, दोन नंबरचा ट्रायंगल एकदा आणि तीन नंबरचा ट्रायंगल एकदा. पहिल्यांदा एक आणि दोन घेतले, नंतर एक आणि तीन घेतले. परत अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू पहिला ट्रायंगल डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी तिसरा ट्रायंगल इज इक्वल टू याचा बेस ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी. आधार तोच, मी फक्त इथे लिहिलेला नाही पण तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. एरिया प्रपोर्शनल टू इट्स अ बेस. इक्वेशन वन, इक्वेशन टू, ही दोन इक्वेशन या ठिकाणी महत्वाचे. बट सेगमेंट पी क्यू इज द कॉमन बेस टू पी क्यू बी आणि पी क्यू सी. आता इथे ह्याही गोष्टीचा विचार करूया. सेगमेंट पी क्यू हा छोटासा भाग हा काय म्हणता येते? पी क्यू बी याचा पण बेस आहे आणि पी क्यू सी याचा पण बेस आहे. आणि हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय, मी जे एक आकडा टाकलेला आहे हा जो बेस आहे हा दोन नंबरच्या ट्रायंगलचा पण बेस आहे आणि तीन नंबरच्या ट्रायंगलचा पण बेस या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता बघा, या दोन ट्रायंगलमध्ये जर हाईट सारखी असेल, बेस सारखा असेल, तर दोन आणि तीन या ट्रायंगलचं क्षेत्रफळ पण सारखं असलं पाहिजे. आपण अगोदर या ठिकाणी पाहिलेलं आहे. बट सेगमेंट पी क्यू इज द कॉमन बेस टू पी क्यू बी आणि पी क्यू सी. अल्सो पी क्यू इज पॅरल टू बी सी. पी क्यू आणि बी सी पॅरल आहेत म्हणजे हाईट पण त्यांची सारखीच असली पाहिजे. बेस एक आहे, हाईट सारखी आहे, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल आता दोनचाच विचार करायचे. कोणता? पी क्यू बी दोन नंबर ट्रायंगल आणि तीन नंबर ट्रायंगल यांचा सारखा आला पाहिजे. आता इथं थोडस लक्ष द्या. इथं ज्यावेळेस आपण
APQ आणि APQ घेतले हे दोन्ही ट्रायंगल सारखे आहेत नीट लक्ष द्या आपण इथं काय सिद्ध केलेलं आहे PQB आणि PQC यांचा सुद्धा एरिया सारखा आहे सिद्ध केलेलं आहे सो फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून आपण लिहू शकतो की हा भाग आणि हा भाग म्हणजे रेशियो ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB हा रेशियो is equal to area of triangle APQ divided by area of triangle PQC from equation 1, 2 and 3 आणि finally या ठिकाणी आपण लिहू शकतो आता इथलं मी पुसलं तरी चालेल finally last line आपण या ठिकाणी लिहू शकतो आणि ती म्हणजे या ठिकाणी असणार आहे and therefore we can easily prove that AP divided by PB is equal to AQ डिवाइडेड बाय QC आणि याला आधार या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1 एंड 2 1 एंड 2 या पद्धतीने हे फाइनल लाइन या ठिकाणी आपण लिहू शकतो आणि तेच या ठिकाणी आपल्याला प्रूव करायचे आहे आणि शेवटची ओळ हेंस द प्रूफ हे लिहिणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे प्रूफ अत्यंत सोपं असणार एक नंबरचा ट्रायंगल दोनदा घ्यायचा दोन नंबरचा ट्रायंगल एकदा घ्यायचा तीन नंबरचा ट्रायंगल एकदा घ्यायचा एक आणि दोन आणि तीन चा नंतर विचार करायचा ते एकाच बेस वर या ठिकाणी उभे आहे आणि PQ आणि BC पॅरलल असल्यामुळे हाइट पण सारखी झाली त्यामुळे या दोन ट्रायंगलचं क्षेत्रफळ सारखं झालं हा एकदा घेतलेला आहे म्हणून या ठिकाणी 1/2 बरोबर 1/3 या ठिकाणी घेतलं आणि याच्यावरून AP डिवाइडेड बाय PB is equal to AQ divided by QC म्हणजेच या L line या रेषेच्या समोर पॅरलल असल्यामुळे झालेले जे अंतरछेद आहे AP divided by PB is equal to AQ divided by QC हे सारखे आहे या ठिकाणी आपण सिद्ध केलेलं आहे याच्यापेक्षा वेगळं यामध्ये काहीही करण्याची गरज नाहीये अशा पद्धतीने आकृती जर लक्षात ठेवली तर बराचसा भाग आकृतीवरून आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतो आणि अशा पद्धतीने एका पूर्ण वेगळ्या पानावर हा थेरम स्टार्ट टू एंड एकाच पानामध्ये बसला पाहिजे खाली पान कोरं राहिले तरी सोडून द्या पुढचा थेरम त्याचा ह्याचा जो कॉन्वर्स आहे तो पुढच्या पानावर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत आलं लक्षात तर हा अतिशय काळजीपूर्वक थेरम करायला हरकत नाही व्यवस्थित कॉन्वर्स आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या पुस्तकात कॉन्वर्स प्रूफ दिलेलं नाही फक्त त्याने काय म्हणलंय हे मी या ठिकाणी सांगतो थेरम दिलेलं आहे पहिल्यांदा कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन सेम रेशो देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड मागाच्या बरोबर अपोजिट क्रिया या ठिकाणी दिलेली आहे एक ट्रायंगल दिलेलं आहे हे कॉमन आहे त्याच्यानंतर ज्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजूमधून जाणारी एक रेषा काढलेली की ती तिसऱ्या बाजूला समांतर दिलेली आहे असं सिद्ध करायचे या दोन बिंदूमधून जाणारी रेषा आणि त्याच्यामुळे एपी डिवायडेड बाय पीबी आणि एक्यू डिवायडेड बाय क्यूसी दिलेलं आहे आणि सिद्ध आपल्याला असं करायला सांगितलंय की ही जी रेषा आहे ही तिसऱ्या म्हणजे राहिलेल्या बाजूला लाईन एल इज पॅरलल टू बीसी आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे म्हणजे प्रमाण दिलेलं आहे आपल्याला प्रमाणात आहेत असं दिलेलं आहे आणि प्रमाणात असल्यामुळं ती रेषा ज्या बिंदूमधून जाते आणि राहिलेली रेषा म्हणजे बीसी एकमेकांना पॅरलल आहेत असं सिद्ध करायला आपल्याला सांगितलेलं आहे इन अ ट्रायंगल गिवन इन अ ट्रायंगल एबीसी लाईन एल इंटरसेक्ट ए बी अँड ए सी साइड ए बी अँड ए सी इन पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली पी आणि क्यू मध्ये या ठिकाणी इंटरसेक्ट होते सच दॅट एपी डिवायडेड बाय पीबी इज इक्वल टू ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी हे दिलेले प्रमाणामध्ये आहेत रेशो मध्ये आहेत हे दिलेलं आहे टू प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरलल टू साइड बी सी लाईन एल इज पॅरलल टू बी सी आता याचं प्रूफ देत असताना किंवा याच्या प्रूफचा विचार करत असताना इनडायरेक्ट मेथड नावाचा एक प्रकार या ठिकाणी आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलेला आहे इनडायरेक्ट मेथड म्हणजे काय की जे आपण या ठिकाणी दिलेलं आहे ते चुकीचं मानणार आहोत मी पुढे सांगतोच आहे तुम्हाला आणि ते चुकीचं मानलेलं चूक आहे म्हणून आपण मानलेलं बरोबर आहे म्हणजे जर समजा एखादी रेषा एखाद्या लाईनला पॅरलल आहे असं आपल्याला दिलेलं असेल तर या प्रूफची इनडायरेक्ट मेथडमध्ये ती रेषा
दुसऱ्या रेषेला पॅरलल नाही असं मानणार आहोत आणि हे चुकीचं आहे म्हणून आपण जे सुरुवातीला मानलं होतं की पॅरलल आहे हे बरोबर आहे अशा पद्धतीने इनडायरेक्ट मेथड या ठिकाणी आपण करणार आहोत. बरेच थेरमची प्रूफ्स या ठिकाणी इनडायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला करायची आहेत किंवा घ्यायची आहे. सो वी हॅव टू प्रूव्ह दिस थेरम बाय इनडायरेक्ट मेथड हे मी ऑलरेडी वर दिलेलं आहे. मग आता इनडायरेक्ट मेथड मध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं थेरम प्रूव्ह करत असतो किंवा त्या स्टाईल मध्ये इनडायरेक्ट मेथडच्या त्यावेळेला सपोज आता इथं महत्वाचं आहे सपोज लाईन एल इज नॉट पॅरलल टू साइड बी सी. आता इथं तर आपण लिहिलेलं आहे की सिद्ध करायचं आपल्याला लाईन एल आणि साइड बी सी एकमेकांना पॅरलल आहेत आणि पहिल्यांदाच आपण असं मानतोय की लाईन एल इज नॉट पॅरलल टू साइड बी सी म्हणजे जे टू प्रूव्ह करायचंय ते नाही म्हणजे त्याच्यामधला नकार या ठिकाणी आपण घेतलेला आहे. मग आता जर अशा पद्धतीने आपण घेतलेला असेल तर आपल्याला दुसरी एखादी रेषा या रेषेला पॅरलल आहे का हे आपल्याला दाखवावं लागेल आणि ते सिद्ध करावं लागेल. यासाठी आपण कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करणार आहोत किंवा सिद्धतेमध्येच लिहिणार आहोत की आता जर ही रेषा या रेषेला पॅरलल नसेल तर या ठिकाणी ऑल्सो सपोज दॅट लाईन एल विच इज लाईन पी के पी मधून जाणारी मी वेगळ्या खडून या ठिकाणी दाखवतोय पी या बिंदू मधून जाणारी आणि दुसऱ्या बाजूला के या बिंदू मध्ये इंटरसेक्ट करणारी अशी दुसरी लाईन घेतलेली आहे. ऑल्सो अजून काय सपोज करायचंय अनदर लाईन विच इज लाईन पी के ही पी के आहे इज पॅरलल टू बी सी म्हणजे पी क्यू ही बी सी ला पॅरलल नाही असं मानलेलं आहे आणि त्याच वेळेला आपण असं मानतोय की पी ना बिंदूतून जाणारी पी के ही लाईन की के बिंदू कुठे आहे एसी वर आहे ही मात्र या बी सी ला पॅरलल आहे असं म्हणतोय गोज फ्रॉम पॉइंट पी. मग जर समजा या ट्रायंगल ए बी सी मध्ये अशी सिच्युएशन असेल की पी के आणि बी सी एकमेकांना पॅरलल असतील तर बाय बी पी टी या ठिकाणी ए पी डिवायडेड बाय पी बी इज इक्वल टू ए के डिवायडेड बाय के सी या ठिकाणी येणार आहे बाय बी पी टी. आता क्यू चा विचार करायची आता सध्या गरज नाही क्यू हा पॉइंट या ठिकाणी म्हणजे पी घेतलेला आहे पण दुसरा जो पॉइंट आहे क्यू त्याचा विचार करायची गरज नाही. सो बाय बी पी टी आपण काय लिहिलं ए पी डिवायडेड बाय पी बी इज इक्वल टू ए के डिवायडेड बाय के सी बाय बी पी टी याला इक्वेशन वन म्हटलेलं आहे. पण आपल्याला गिवन मध्ये काय दिलंय ए पी डिवायडेड बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी गिवन इक्वेशन टू. जर इक्वेशन वन आणि इक्वेशन टू मधल्या या बाजू सारख्या असतील तर इक्वेशन वन मधली ही हा रेशो आणि हा रेशो सारखाच असल्या पाहिजे गणिताच्या नियमानुसार. म्हणून आपण काय लिहिलं फ्रॉम इक्वेशन वन अँड टू सेकंड स्टेप ए के डिवायडेड बाय के सी इज इक्वल टू ए क्यू डिवायडेड बाय के सी. आता मागच्या दिवशी 9वी मध्ये तुम्हाला कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या कॉम्पोनेंडोचा विचार केलेला आहे. ए के कॉम्पोनेंडो मध्ये आपण काय करतो या ठिकाणी अंशामध्ये फक्त छेद मिसळतो आणि छेद आहे असा ठेवतो. ए के प्लस के सी डिवायडेड बाय के सी इज इक्वल टू ए क्यू प्लस क्यू सी डिवायडेड बाय क्यू सी या पद्धतीने QC या पद्धतीने QC बाय कॉम्पोनेंट. आता AK प्लस KC हे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल बिंदू हे या ठिकाणी कोलिनियर पॉइंट असल्यामुळे पूर्ण AC या ठिकाणी लिहिलं AC खाली KC आहे तसं. त्याच्यानंतर ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी अगेन ए क्यू सी इज अ कोलिनियर सो ए सी डिवायडेड बाय क्यू सी. याच्यावरून काय झाले या ठिकाणी हा AC कॉमन भाग होता त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लिहिता आलं के सी इज इक्वल टू क्यू सी. आणि याच्यावरून आपण काय लिहू शकतो या ठिकाणी जर समजा या ठिकाणी सी बिंदू हा सारखाच असेल तर के आणि ए के आणि क्यू क्यू अँड के क्यू अँड के आर नॉट डिफरंट पॉइंट खालच्या वेळी लिहावं लागेल आर नॉट डिफरंट पॉइंट. जर क्यू आणि के हे जर डिफरंट पॉइंट नसतील म्हणजे क्यू हा के असेल आणि के हा क्यू असेल तर आपल्याला म्हणता येईल की लाईन एल
इज पॅरलल टू साइड बी सी आणि हेच या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. कारण आपण असं पॉइंट म्हटलेलं आहे की या लाईनला किंवा त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. आता ही जी पी क्यू आहे, सो पी क्यू इज पॅरलल टू साइड बी सी आणि पी क्यू म्हणजेच काय आहे, लाईन एल इज पॅरलल टू साइड बी सी आणि तेच या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं किंवा प्रूफ त्याचं विचारलेलं होतं. अतिशय महत्वाचा असणारा हा कॉन्व्हर्स या ठिकाणी जरी परीक्षेला विचारला किंवा नाही विचारला मात्र गणितामध्ये आपल्याला हा कायम या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी लागतो आणि त्यामुळे हा अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इनडायरेक्ट मेथड हा नवीन प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेला आहे, एकदा दोनदा तीनदा रिवाइंड करून करून हा थेरम नीट पहा. याचं प्रूफ तुम्हाला आपल्या पुस्तकात कुठेही भेटणार नाहीये त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक याचं प्रूफ या ठिकाणी घरी वहीमध्ये लिहून काढा. त्याचं एकदा दोनदा तीनदा वाचन करा आणि न बघता तुम्हाला लिहिता येतंय का याचा विचार करा. अशा पद्धतीने बीपीटी आणि त्याचा कॉन्व्हर्स या दोन गोष्टी या ठिकाणी आजच्या याच्यामध्ये आपण पूर्ण केलेल्या आहेत. आता एक तुम्हाला काम देतो विद्यार्थी मित्रांनो, ऍक्टिव्हिटी पान नंबर 8 वर ऍक्टिव्हिटी आहे. आता इथं ड्रॉ ट्रायंगल एबीसी, तुम्हाला जे माप घ्यावं वाटतं ए बी बी सी आणि ए सी च ते माप घ्या, त्या मापाने ट्रायंगल ए बी सी काढून घ्या. मी कुठलंही माप देत नाहीये, लक्षात, ए बी सी हा ट्रायंगल तुम्ही स्वतः माप घेऊन काढायचा आहे, पहिला पॉइंट झाला. नंतर बायसेक्ट अँगल बी, तुम्हाला माहिती आहे की कंपास मध्ये एक ठराविक अंतर घ्यायचं रेषेच्या ए बी काही असेल त्याच्या प्रमाणामध्ये, त्या अंतराने त्या कंपासचं लोखंडी टोक बी वर ठेवायचं, अंतर घ्यायचं आणि समान अंतराच्या साह्याने घेतलेल्या अंतराच्या साह्याने बी पासून इथपर्यंत आणि बी पासून इथपर्यंत खुणा करायच्या. नंतर अंतर बदलायचं नाही, इथून इथं आणि इथून या त्रिकोणाच्या अंतर्भागात अशा पद्धतीने खुणा करून घ्यायच्या. बी आणि हा पॉइंट या ठिकाणी जोडून घ्यायचा, याला बायसेक्टर असं आपण म्हणतो. हे बायसेक्टर काढल्यानंतर चेक करायचं की इथला अँगल सारखा आहे. फॉर एक्झाम्पल समजा ए बी सी हा 40 मापाचा कोन असेल असं समजतोय मी, मला माहित नाही आहे तुम्ही कितीचा काढणार आहे. तर बी डी हा किरण रे बी डी हा बरोबर 20 मधून गेला पाहिजे. त्यानंतर आता काय करायचं, हे झालं दुसरा पॉइंट. ए बी चं माप काय असेल ते या ठिकाणी लिहायचं, बीसी चं माप काय असेल ते या ठिकाणी लिहायचं, म्हणजे ए बी चं माप बीसी चं माप जे तुम्ही घेतलेलं आहे ते लिहायचं. त्यानंतर एडी चं माप घ्यायचं, त्याच्यानंतर डीसी चं माप घ्यायचं. ही चार माप तुम्ही या ए बी चं तर ऑलरेडी तुमच्याकडे आहे, बीसी चं तुमच्याकडे असणार आहे, फक्त तुम्हाला एडी आणि डीसी हे मोजून घ्यावं लागेल. आणि मोजून घेतल्यानंतर या ठिकाणी पहिलं काम करायचं, ए बी भागिले बी सी, ए बी भागिले बी सी हा रेशो काढायचा. ए बी भागिले बी सी हा रेशो काढायचा, काय येईल तो, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. नंतर एडी भागिले बी सी, एडी भागिले डी सी सॉरी हा रेशो काढायचा, याला इक्वेशन 2 म्हणायचं. आणि या दोन रेशो मध्ये काय संबंध येतो, म्हणजे वेदर ए बी डिवायडेड बाय बी सी इज इक्वल टू एडी डिवायडेड बाय डी सी असा येतो का ए नॉट इक्वल टू येतो, अशा पद्धतीने विचार करायचा. साधारणपणे येणार उत्तर ए बी डिवायडेड बाय बी सी चा रेशो हा ए डी डिवायडेड बाय डी सी इतकाच आला पाहिजे साधारणपणे. आणि जर हे तुमचं आला रेशो सारखा तर तुम्ही काढलेली आकृती, तुम्ही काढलेला बायसेक्टर आणि तुम्ही घेतलेल्या किमती ह्या योग्य आहे, अशा पद्धतीने तुम्हाला शाबासकी द्यायला हरकत नाही. तर अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी ही लगेच थेरम 1 थेरम 2 आज जे कॉन्व्हर्स घेतलेलं आहे तिसऱ्या पानावर ही ऍक्टिव्हिटी करून ठेवायची. आकृती काढताना मात्र कंपल्सरी पेन्सिलचाच वापर करायचा आहे, माप देताना तुम्ही पेनचा वापर केला तर चालेल. आणि अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी ही तुमच्या वर्गपाठाच्या आता मी ग्रहपाठाचा विचारच करत नाहीये, तुमच्या क्लासरूम वहीमध्ये असणं गरजेचं आहे. या प्रकारातला तिसरा थेरम, अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, दॅट इज द ऍक्च्युली प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, हा थेरम म्हणून या ठिकाणी ट्रीट करणार आहोत. काय थेरम, द बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड्स
opposite to the angle in the ratio of remaining side. The bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of remaining side. आता समजा या ठिकाणी ए बी सी हा ट्रायंगल या ठिकाणी विचारात घेतला, सी मधून सी ई हा अँगल बायसेक्टर काढला, तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला सिद्ध करता येतं की ए ई डिवाइडेड बाय ए बी इज इक्वल टू ए सी डिवाइडेड बाय बी सी असं सिद्ध करायचंय. म्हणजे थोडक्यात ही बाजू ए ई भागिले ई बी यांचा रेशो हा रिमेनिंग साइड ए सी आणि बी सी इतका असतो असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. ऍक्च्युली आपल्याला ए सी बी, कारण सी मधून सी ई हा अँगल बायसेक्टर दिलेला आहे आणि अँगल बायसेक्टर झाल्यामुळे हे दोन कोन, या ठिकाणी मी परपजली वेगळ्या खूणाने दाखवले, हे दोन कोन सारख्या मापाचे असतात असं आपण कन्स्ट्रक्शन मध्ये पाहिलेलं आहे. सो टू प्रूव ए ई डिवाइडेड बाय ई बी इज इक्वल टू सी ए डिवाइडेड बाय सी बी, ऍक्च्युली सी ए आणि सी बी ह्या त्या त्रिकोणाच्या दोन बाजू झाल्या आणि ए ई आणि ई बी हा सी ई रे बायसेक्ट करणारा रे आल्यामुळे ए ई आणि ई बी झालं, म्हणजे ऍक्च्युली ए सी बी एवढाच ट्रायंगल या ठिकाणी आपण विचारात घेतलेला आहे. आता हे सगळं करण्यासाठी वी हॅव टू मेक अ कन्स्ट्रक्शन. काय करायची कन्स्ट्रक्शन? ड्रॉ अ लाईन, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे सी ई, या सी ई ला पॅरलल असणारी रेषा आपण काढणार आहोत. पासिंग थ्रू पॉइंट बी, पासिंग थ्रू पॉइंट बी अँड एक्सटेंड ए सी, एक्सटेंड ए सी म्हणजे ही रेषा, ही रेषा पहिल्यांदा काढून घेतली, एक्सटेंड ए सी सेगमेंट ए सी सो टू इंटरसेक्ट इट ऍट पॉइंट डी, इतके वाढवायची की डी ला ती छेदली पाहिजे आणि या ठिकाणी डी बिंदू झाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात या बी पासून काढलेली रेषा आणि ए पासून काढलेली रेषा या डी या बिंदू मध्ये एकमेकांना छेदल्या पाहिजे. आता प्रूफ कडे जाऊया. रे सी ई इज पॅरलल टू बी डी, बघ सी ई आणि बी डी एकमेकांना पॅरलल आहे आपण घेतलेलं आहे. याच्यामुळे काय झालं, ए सी ई हा कोन आणि सी डी बी, सी डी बी म्हणजे या ठिकाणी हा कोन आणि हा कोन, हे दोन कोन या ठिकाणी आपण बरोबर दाखवलेत, एकरूप दाखवलेत, बिकॉज दे आर द करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल हे एकरूप असतात, त्यामुळे ए सी ई, ए सी ई आणि सी डी बी हा कोन आणि हा कोन, मी या गोल केलेले हिरव्या खडूनी ग्रीन चॉकनी गोल केलेले हे दोन कोन एकरूप दाखवलेले आहेत, आधार दिलेला आहे, करस्पॉन्डिंग अँगल आणि त्याला इक्वेशन वन म्हटलेलं आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट ए डी, बघा ए डी ही ट्रान्सवर्सल या ठिकाणी घेतलेली आहे, म्हणजे सीई पॅरलल टू बी डी, सीई पॅरलल टू बी डी आणि ए डी ही ट्रान्सवर्सल या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. नाव टेक बी सी ऍज अ ट्रान्सवर्सल, बघा त्याच दोन रेषा परंतु बी सी ही ट्रान्सवर्सल या ठिकाणी घ्यायचे, त्यामुळे या ठिकाणी ई सी बी हा कोन येलो चौकने दाखवलेला आणि सी बी डी, सी बी डी हे दोन कोन या ठिकाणी, हा आणि हा हे दोन कोन एक ग्रुप या ठिकाणी झाले, बिकॉज दे आर द अल्टरनेट अँगल ऑफ इच अदर आणि आपल्याला माहिती आहे अल्टरनेट अँगल एक ग्रुप असतात, याला इक्वेशन टू असं म्हटलेलं आहे. नंतर बट वी हॅव गिवन ए सी ई बरोबर ई सी बी गिवन, काय सर खोटं बोलता, कुठं दिले हो, काय तर सांगतात ऐकतो म्हणून, नाही दिलेलं आहे. कसं दिलेलं आहे? बिकॉज ए सी ई इज द बायसेक्टर आणि बायसेक्टर असल्यामुळे हे दोन कोन एक ग्रुप झाले, म्हणजे बघा ए सी ई आणि ई सी बी हे दोन कोन एक ग्रुप झाले. आता बघा हा कोन या कोनाशी एक ग्रुप आहे, हा कोन या कोनाशी एक ग्रुप आहे, पण हे दोन कोन आपल्याला गिवन मध्ये दिल्यामुळे एक ग्रुप आहेत, बिकॉज सीई इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी आणि त्यामुळे जर समजा हा ए सी ई आणि ई सी बी एक ग्रुप असतील, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी हा कोन आणि हा कोन एक ग्रुप असतील, तर हे दोन कोन एक ग्रुप होणं गरजेचंच आहे, असणं गणिताच्या नियमानुसार ते शक्य आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सी बी डी, सी बी डी इज इक्वल टू सी डी बी आपण घेतलेला आहे फ्रॉम इक्वेशन 1, 2 आणि 3 आणि हेच आपल्याला या ठिकाणी पुढच्या दृष्टीने स्टेटमेंट महत्वाचं आहे. नाव कन्सिडर ट्रायंगल सी बी डी, आता हा ट्रायंगल सोडून द्या,
सी बी डी आता हा कोण आणि हा कोण जर एकरूप असेल तर आठवी मध्ये आपण शिकलेलं आहे की कोणासमोरच्या बाजू या एकरूप असतात त्यामुळे साइड बी सी आणि साइड सी डी एकरूप झाल्या साइड अपोजिट टू द कॉन्गरंट अँगल थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सी बी डी हा या ठिकाणी आपल्याला कोणता ट्रायंगल सांगता येतो तर हा या दोन बाजू सारख्या असल्यामुळे या ठिकाणी हा ट्रायंगलच्या समोरच्या समोरची कोण एकरूप असल्यामुळे त्याच्या समोरच्या बाजू आपल्याला एकरूप दाखवता येतात आणि त्यामुळे हा ट्रायंगल आपल्याला आयसोसेलिस ट्रायंगल या ठिकाणी दाखवता येतो आणि आयसोसेलिस ट्रायंगल मध्ये त्याच्या पायाचे कोण बेस अँगल एकरूप असतात आणि बेस अँगलच्या समोरच्या बाजू एकरूप असतात आणि त्यामुळे आपण घेतलेले साइड बी सी इज कॉन्गरंट विथ साइड सी डी दॅट इज बी सी इज इक्वल टू सी डी याला इक्वेशन नंबर 4 म्हटलेले आहे. नाव इन अ ट्रायंगल आता पूर्ण ट्रायंगल ए बी डी हा पूर्ण ट्रायंगल इथं बीपीटी जर वापरला तर ए ई डिवायडेड बाय ई बी इज इक्वल टू ए सी डिवायडेड बाय सी फ्रॉम बीपीटी इक्वेशन नंबर 5. परंतु सी डी आपण काय घेतलेलं आहे बी सी घेतलेलं आहे आता या ठिकाणी एवढं पुसतोय मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल बट फ्रॉम इक्वेशन 4 वी कॅन राईट ए ई डिवायडेड बाय ई बी इज इक्वल टू ए सी किंवा सी ए काय लिहा आणि बीसीच्या ऐवजी या ठिकाणी सी डीच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत बी सी लिहिणार आहोत आणि इथं बघा तेच प्रूव या ठिकाणी आपल्याला करायला सांगितलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 4 या ठिकाणी लिहिणार आहोत आणि हेन्स द प्रूफ अशा पद्धतीने अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा अँगल बायसेक्टर थेरम हा पूर्ण झालेला आपल्याला लक्षात येतो आणि अशा पद्धतीने आजचा पूर्ण व्हिडिओ 3 थेरम आणि 1 ऍक्टिव्हिटी याच्यावर झालेले आहेत. 2-3 काळजीपूर्वक बघून घ्या आणि या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 कडे या ठिकाणी आपण जाणार आहोत.